नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत। तर विशेषतः पुन्हा एकदा एक डबुक भेटला आहे, ते पण आटला आहे। तर विचार केला की कामावरून थोडा हाफ डे आलो का तर मासे मारायला, तर विचार केला की आज मासे मारूया म्हणून, आणि बघूया आज पण किती मासे भेटतात ते। आज रोहित बंधू पण आहेत आपल्यासोबत, जाऊया बघूया। काका नाही आहेत, काका साहेब आज कामावर गेलेत, तर जाऊन विचारलं तर काका नव्हते। तर मग आपण जाऊया आता आणि बघूया आज किती सारे मासे भेटतात। दबूक पण भरपूर छोटाच आहे, तर मग बघूया कसा होतो आजचा लॉग। तर आपण आता पोचतो आहे पाऱ्यामध्ये, आमचं जॉनी पण इन्वॉल्व आहे। ॲक्च्युली जॉनी पण मासे मारायला आला आहे आज, तर बघतो आहे बघूया। तर हे बघा, हे डबुक आहे आजचं, कारटं इकडे आहे। बघा जॉनी पण इन्वॉल्व आहे आज, आणि हे आपलं डबुक। आज पाणी खूपच कमी आहे, त्याविषयी बघितलं असेल खूप जास्त होतं। पप्पा बुचकलत आहेत, जॉनी पण मजा घेतो आहे। तर मग बघूया, चला मग सुरुवात करूया। पागरी कुठे आहेत ते का तिथेच आहेत। तर चला पाणी घातल्यावायला सुरुवात झाली आहे। छोटंच आहे एवढं बुक, मस्तपैकी आज मासे भेटतील। हे बघ रोहित बंधूंनी सुरुवात केली आहे मासे पकडायला। जॉनी काय आलं, जॉनीची आमच्या तब्येत खूप खराब होती, गॅस्ट्रो झाला होता जॉनीला, बघ ना जॉनी। हां आता ठीक आहे, डॉक्टर वगैरे करून 4 इंजेक्शन घेतल्या नाही जॉनीने। मागच्या 2 पायावर 2-2 तेव्हा, आता थोडा बाहेर करतो आहे, बागडतो आहे, नाहीतर खात पीत काहीच नव्हता जॉनी। चला बायूला दिलाव काय रे मासा, बायूला मासा दिलाव काय, दिलाव आहे। संध्याकाळच्या वेळेला आलेलो आहे, ॲक्च्युली पहिल्या वर्षी रात्र होती त्यामुळे मासे काय एवढे दिसत नव्हते, आज आपल्याला मस्तपैकी दिसतील। आताच तर उतरलेत पाण्यात, बदलं वा चांगलं मग येतील साईडला। आंबा कुठं भेटला, पिका भेटला की हिरवा आहे, मला वाटलं पिका भेटला आहे का, का तिकडं आहे ते का अजून काय चप्पल जवळ आहे बघ। हॅलो पप्पा, पायाला मासे लागतात आ, रोहित बंधू इन फिरवायला सुरुवात करतात। काय पिचक्या, सर्व पिचक्या, मग सर्व त्याच्यात अशी खरबा मोठा भेटला होता जॉनी। ए जॉनी पकडालाय माछ, नाही तर संध्याकाळ भेटणार नाहीत बघ खायला। वा फिर वा काय आला काय नाही,
खराब हो गया। कौला गला नाय करे ले भारी डायरेक्ट आशी घेऊन जा तिकडे तिकडे होस तिकडे भारी आहे तिकडे हां मी काय दाखवू की हा व्हिडिओ आण होय सर आणि इकडे आण कोणता करायचा आहे अरे पिक्या काढ आणि भाय का पकडा पकडा पानी गरम आया पारो अस मस्त खवल खवल येत होतं खवल खवल जरा खा खालना फिर काय रहा तो खावला नाही काढत ही आमची डेंजर आहे फिर तिकडे घेऊन जा त्या कोपऱ्यात ऐकले काय नाही भेटत आहे पवजारा गदला आहो काल हे पकडलं तेव्हा किती होतं हे पकडलं तेव्हा भरपूर लागत होते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं गडगा पोहायला पूर्ण बांधून घ्या म्हणून मग आलं लागून राह पूर्ण बाहेर हां उड्या मारून ह्या डबकात नाही ना केला हे तर त्याच्यापेक्षा लय छोटा आहे हे का माझ्या पायाला लागतात की हो मला पण उद्या पकडायला यायला लागणार होता चला बाबा आपण पण उतरू आता अयो नवीन दिशात रोया खावला काढतोय झालं चला वरती यायला लागलं होतं माझं ना तरी बघूया किती भेटलं तीन धुवा पागरा येत होतला मी हा काय मग तेवढा धुवा भरपूर भेटलं काढवी चला देवा घे मस चला घेतो चला जॉनी कुठं आहे केला असेल चला येऊ केला का
अच्छी मेजवान झाली. बनियान बघा कोणाची ती आहे देवा. चला अच्छी मेजवानी. भरपूर मासे भेटले. जाऊया घरी. पुन्हा आंघोळी करावी लागणार आहे पहिले. आता जाऊन बहुतेक मम्मी मासे साफ करायला बसवेल पहिली, आणि त्यानंतर मग माशाचा स्वाद. संध्याकाळ झालेला आहे. सूर्य निघाला आहे तर आपल्या घरी. तर आपण जाऊया आपल्या घरी. मासे बनवूया पटापट आणि खाऊया. जास्त जास्त मासे बघू शकता तुम्ही. मलू मासेच जास्त भेटले आहेत. मलू मासेच खूप आहेत. तर जाऊया. दमायला पण खूप झालं. तर इथून आता आपल्याला जायचं आहे. अवतार बघा काय झालाय तो. मासे पकडून जाऊया आता घरी. खूप दमाला आलं. मासे भेटलेत पण जेवढी मेहनत केली त्याप्रमाणेच मासे पण भेटलेत. तर जाऊया आणि पाणी पिऊया. खूप घाम वगैरे आला आहे आणि डुसमलून डुसमलून अवतार असा झाला आहे. चला पोचलं तर बघूया आता मम्मी काय बनवते आज स्पेशल. घरी आलो. आंघोळ वगैरे केली आणि चाललो आता थोडा वरती रोहितकडे. रोहितला जे मासे द्यायचे आहेत होतं ना पकडायला, रोहित काढतं आपलं, तर मग मासे द्यायचे आहेत तर मग ते घेऊन चाललो आहे. मासे देतो आणि सांगतो घे म्हणून बनव म्हणून. तर ॲक्च्युली त्यांच्या घरामध्ये कोण खात तर नाही. तर रोहित वगैरे कार्टा वगैरे खात नाही. तर बघूया देऊया बघूया आता. तर चाललं आहे वरतीच. तर चला वरती जाऊया मासे घेऊन. रोहित आहे का पहिला बघूया घरी. हे आपल्या रोहित कार्टेचं घर आहे का काय माहिती. घरी बघूया मासे देऊया आणि मग पुन्हा जाऊया घरी. खूप दमाला झाला ॲक्च्युअलमध्ये. तर आहे का काय माहिती घरी, नाही तर गेला असेल क्रिकेट खेळायला. बघूया ॲक्च्युअलमध्ये घरी आहे का. देऊया आणि पुन्हा भेटूया आपण. तर मासे पोचवलेत आपण रोहित बंधूंच्या घरी. होम डिलिव्हरी केलेली आहे माशांची. तर मग आता जाऊया घरी. जातो थोडी गाडी वगैरे रिपेअर करायचे तर मग ती पण करतो. आणि आजचा ब्लॉग आहे तो इथेच एंड करूया. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि आठवणी कमेंट वगैरे करा ब्लॉग कसा वाटला का वाटला. आणि जे आपलं 10K चॅलेंज आहे ना ते थोडं लवकरात लवकर पूर्ण करा. आणि मराठमोळ्या मित्राला थोडंसं सहकार्य पण करा. तर मग चला थांबूया आता इथेच आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी पण माझी काळजी घेतो. तर मग चला थँक्यू.